मालगुणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत, पण त्याबरोबरच गावागावांमध्ये खासगी डॉक्टर्सची भूमिका सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. मालगुणमध्ये डॉक्टर संतोष केळकर यांचं क्लिनिक आहे आणि रुग्णांना उपचार देण्यासाठी त्यांना पंचक्रोशीमध्ये जावं लागतं. आपण त्यांच्याशी बोलूया. डॉक्टर, आत्ता या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये काय स्थिती आहे? ऍक्च्युली कसं आहे, लोकांमध्ये थोडीशी भीतीची भावना आहे, कारण थोडा जो कॉमन कोल्ड जरी असेल, ज्याला इन जनरल आपण फ्लू म्हणतो, तो असेल तरी लोक थोडेसे पॅनिक होऊन की आपल्याला करोना तर नाहीये ना, ह्या भीतीने जास्त पॅनिक होत आहेत. ऍक्च्युली आता परिस्थिती अशी आहे की जेवढे रुग्ण घरी थांबतील, म्हणजे ज्यांना ऍक्च्युअल इमर्जन्सी नाहीये, युज्युअल संधिवाताचे असतात, काहींना थोडस घशाला खवखव असते, कोणाला एखादी शिंक आली तरी पॅनिक होतात, कोणाला अशक्तपणा असतो, तर ह्या लोकांनी आता ह्या सिच्युएशन मध्ये घरातून बाहेर पडणं अपेक्षित नाहीये. आणि त्यासंबंधी बहुतांश डॉक्टर वेळोवेळी हे करतायत. बरोबर, म्हणजे थोडा सर्दी खोकला झाला तर लगेच घाबरून डॉक्टर कडे जाऊ नका, पण अशा परिस्थितीमध्ये उपचार कसे मिळणार? ह्याचे दोन गोष्टी आहेत. एक तर आता कोरोना संदर्भाची सगळ्यात मोठी प्रिकॉशन घेणं आवश्यक आहे ती म्हणजे सोशल डिस्टन्सिंग, की ज्याच्यामुळे जो कर्फ्यू किंवा आता आपण कलम 144 लावले, तर अशावेळी ज्यांना जेन्युइन ट्रीटमेंटची गरज आहे, ज्यांना खूप कफ कोल्ड आहे किंवा फिवर आहे, ते डेफिनेटली यायलाच हवे. किंवा कोण पडला असेल, कोणाला चमक असेल, कोणाला चेस्ट पेन असेल, कोणाला अस्थमा असेल, तर त्यांनी अवश्य यावं. पण बऱ्याचदा असं बघायला मिळतं की गेल्या 2-3 दिवसात मी तेच जास्त बघतोय की ज्यांना जेन्युइन ट्रीटमेंटची गरज नाही, जे वेट करू शकतात घरी, असे लोकही येत आहेत. बरोबर. पण एखादा रुग्ण, तुम्हाला असं कुठे शंका आली का की कोरोनाचं काही लागण असू शकते? ऍक्च्युली ट्रॅव्हलची हिस्ट्री असणारे काही शिमग्यापासून मुंबई पुण्यातून आलेले आहेत, ज्यांना कफ कोल्ड आहे, तर पीएससी गव्हर्नमेंटच्या गाईडलाईन्सनुसार त्यांना आम्ही रजिस्टर करायला सांगतोय. पीएससी मध्ये त्यांची रेकॉर्ड ठेवतात आणि ते फॉलोअपही घेत आहेत त्यांचा, त्या दिवसापासून 14 दिवसापर्यंत. त्यांनी काही परदेशातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन पण केलंय, होम क्वारंटाईन, त्याचा ते फॉलोअप ठेवतायत. पण आम्ही ते तपासतोय, म्हणजे आता पुण्यातून आलेले दोन पेशंट, म्हणजे एक त्याची बहीण येते पण त्या मुलाला थोडा कफ कोल्ड आहे, तर त्यालाही आम्ही पीएससी मध्ये जायला सांगितलं होतं, त्यांनी तिथे रेकॉर्ड त्याचा मेंटेन केलाय. डॉक्टर, आता खूप चांगली परिस्थिती आहे की आपल्या पंचक्रोशीमध्ये, रत्नागिरीमध्ये कोरोनाची एकही केस आढळलेली नाही, पण डॉक्टर म्हणून तुम्हाला काय खबरदारी घ्यावी लागते? आम्हाला मुख्य प्रिकॉशन जे आहेत, आता हा मी गॉगल वापरलाय माझ्याकडचा, ग्लोव्ह वापरतोय, सॅनिटायझर आहे, पण दुर्दैवाने सॅनिटायझरचं शॉर्टेज आहे, आता हा संपल्यानंतर माझ्याकडे सॅनिटायझर नाहीये. आणि आम्ही पीएससीलाही विचारलं तर त्यांच्याकडेही शॉर्टेज आहे. किंवा एक पीपीई म्हणून किट येतं, जे सरकारने खरं तर जे जीपी प्रॅक्टिस करतात, जीपी असं नाही, ओव्हरऑल जे डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात, किट गव्हर्नमेंट और प्रायव्हेट मेडिकल प्रॅक्टिशनर्स, तर त्या सगळ्यांना त्यांनी ते पुरवावं, ही सगळ्यात मोठी आता आवश्यकता आहे. कारण ह्या सेफ्टी प्रिकॉशन नसल्यामुळे अनेक जीपी प्रॅक्टिस करायला तयार नाही आहेत. आता काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनीच ऑर्डर काढल्यात की ओपीडी बंद ठेवा, आणि काही ठिकाणी उलटे ऑर्डर्स आहेत की ओपीडी चालू ठेवा, नाही तर सरकारी यंत्रणांवर ताण येईल. कारण अशा स्थितीत तर आता प्रॉब्लेम एवढाच आहे की जीपी प्रॅक्टिस करायला नाही असं म्हणत नाहीत, पण शेवटी ते जर कॅरियर झाले तर त्यांच्या फॅमिलीलाही धोका आहे. दुसरी गोष्ट अशी असते की वेटिंग रूम मध्ये जर खूप पेशंट एका वेळी आले आणि त्यात एखादा पॉझिटिव्ह असेल, तर अन्य पेशंटना त्याच्यामुळे कोरोनाचा धोका वाढतो. बरोबर आहे डॉक्टर, म्हणजे हॉस्पिटलला आलो म्हणजे आपण सुरक्षित झालो असं म्हणता येणार नाही. बऱ्याच प्रकारची खबरदारी आपल्याला यामध्ये घ्यावी लागणार आहे. लॉकडाऊनचे दिवस जसे जसे पुढे जात आहेत, तसं तसं सॅनिटायझर्स किंवा औषधांचा तुटवडा सुद्धा जाणवू शकतो, आणि यासाठी यंत्रणांच्या पुढे मोठं आव्हान असणार आहे. आरती कुलकर्णी, मालगुडी.